शहर आणि जिल्हा रॉकबॉल अॅम्युचर असोसिएशनच्या वतीनं 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती मारुती हजारे यांनी दिली आहे. सोलापूर शहर आणि जिल्हा रॉकबॉल अॅम्युचर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे दिनांक 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती मारुती हजारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जुळे सोलापुरातील गिरीजाबाई ढोबळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अध्यक्ष सरांची व सचिव व राज्य संघटना व पत्रकार मित्रमंडळ यांचे खूप आभार की तुम्ही तुमचा वेळातला वेळ देऊन आज रॉकबॉल या खेळासाठी तुम्ही उपस्थित होऊन आपल्या खेळाचा प्रचार प्रसार करता येतो उपस्थित त्याकरता राज्य संघटना सदैव तुमची ऋणी असेल. तसेच या स्पर्धेचा आराखडाचा उल्लेख येतो की हा खेळ अमेरिकन खेळ आहे. हा US मध्ये खेळला जातो खेळ. त्याला 10 ते 12 घंटे ऑलरेडी इन्क्लुडेशन आहेत. ह्या खेळाची ACL चॅम्पियनशिप बँकॉक या ठिकाणी पार पडली आहे. त्यामध्ये आपले भारतीयातले संघ जाऊन विजयी होऊन आलेले आहेत. तसेच या खेळाची 5 राष्ट्रीय स्पर्धा झालेली आहे व 4 महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय स्पर्धा पार पडलेल्या आहेत. राज्य संघटनेच्या पाठबळ म्हणून जिल्ह्याचे असे 18 ते 22 जिल्ह्यांचे रजिस्ट्रेशन मिळेल. स्पर्धा देखील लोक जिल्हास्तरीय स्पर्धा घेऊन या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी राज्याचे अध्यक्ष विनोदजी शेडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेस श्रीशैल रणदिरे, महामाया रणदिरे, मिलिंद ठोंबरे आदींची उपस्थिती होती.